केंद्रीय बजेटच्या माध्यमातून मला साहजिक आहे की आत्ता आपण पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आहोत, तिसऱ्या वेवमध्ये आहोत आणि कोरोनाच्या या पूर्ण वर्ष 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला काही धडे मिळालेले आहेत की आपल्याला आता सार्वजनिक आरोग्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की आरोग्य विभागाला अधिक जास्त झुकतं माप केंद्र सरकारने सुद्धा दिलं पाहिजे आणि केंद्र सरकारने झुकतं माप दिलं पाहिजे. साहजिक आहे की त्याच्यासाठी राज्यांना अधिक जास्तीची निधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता उत्तर प्रदेशमध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं केंद्राने पुरस्कृत केलेले अधिक जास्त निधी उपलब्ध करून दिलेले त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस दिलेले आहे. मला वाटतं की हार्डली महाराष्ट्रासारख्या एका नंबर 2 ची लोकसंख्या असलेल्या देशातल्या राज्यामध्ये 1 किंवा 2च फक्त त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस केंद्राच्या दृष्टिकोनातून मिळालेले. त्यामुळं केंद्र पुरस्कृत मेडिकल कॉलेजेस वाढावे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने मोठ्या पद्धतीनं निधी कशी मिळेल म्हणजे यंत्रसामुग्री असेल, बांधकामं असतील, त्याला मोठ्या पद्धतीनं निधी उपलब्ध झाली पाहिजे. कारण NHMच्या माध्यमातून पूर्वीच्या काळात बांधकामांना निधी प्राप्त कराय होत होती, म्हणजे ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असतील. आता बांधकामांना त्यांनी निधी देणं बंद केलं आहे, तर मला असं वाटतं की त्याला पण निधी उपलब्ध करून द्यावी अशी पण एक आग्रहाची भूमिका या निमित्ताने असणार आहे. आणि ओव्हरऑलच नॅशनल हेल्थ मिशन मध्ये आपल्याला अधिक जास्त तरतूद जर झाली तर साहजिक आहे की राज्यांना, सगळ्याच राज्यांना त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्यसेवा चांगली मिळण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल. काल आमच्या शिक्षण खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही जो निर्णय घेतला की ज्यामध्ये ऑफलाईन एक्झाम्स 10वी आणि 12वीच्या घेण्याचा संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. मला वाटतं शिक्षण विभागाने पूर्ण काळजी घेऊन, म्हणजे मला जे समजलं TV वरच्या बातमींवरूनच की पूर्ण शाळेचं डिसइन्फेक्शन करणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं, मास्क घालणं, डबल डोस झालेत का नाही ह्या सगळ्या गोष्टी तपासणं, अनेक गोष्टी त्यांनी अटी शर्तीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्याला आरोग्याची आणि जीवितांची सुरक्षिततेचा आधार घेऊनच आज ऑफलाईन परीक्षा मान्य केलेल्या आहेत. खूप मुलांनी खूप अभ्यासही केलेला असतो आणि त्यांनाही वाटतं की ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कदाचित तेवढी परिणामकारकता आणि तेवढं त्यांचा अभ्यासाचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार नाही किंवा त्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही हुशार मुलांच्या दृष्टिकोनातून. तर मला वाटतं की हा निर्णय योग्यच आहे, काळजी पण घेतली गेलेली आहे. जे मुलं काही आंदोलन करत असतील माझं त्यांनाही अतिशय नम्रतापूर्वक अशी विनंती राहील की या सगळ्या घेतलेल्या निर्णयात आपण सहकार्य करावं, सहयोग द्यावा आणि शासनालासुद्धा आणि शिक्षण खात्यालासुद्धा मदत करावी. भैया साहेब, जसं तुम्ही आता सांगितलं की शेतीच्या दृष्टीने त्याला मिळेल, तशी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता औरंगाबादमध्ये मागणी केली की जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईनला परवानगी देत आहे तर मग गांज्याला सुद्धा परवानगी द्या, याबद्दल आपलं काय मत आहे? गांज्याचे खूप वाईट परिणाम आहेत आणि त्याचा फार मोठा हेल्थला फार अधिक भयानक असा परिणाम आहे. त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं गांजा आणि वाईन कम्पेअर करावं हे चुकीचंच आहे आणि तसं करू पण नाही असं माझं या निमित्ताने सूचना आहे. म्हणजे मला सांगा की वाईन संदर्भातला एक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात विरोधकांकडून टीका होती की या वाईन विक्री संदर्भात वाईन नेमकी आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट आहे. मी काल पण सांगितलं की काहीही झालं तरी वाईन असो किंवा अल्कोहोल बेस्ड असलेली कोणतीही गोष्ट असतो ती आरोग्याला निश्चित प्रकारे हानिकारकच आहे असंच आपण सगळ्यांना सांगत आलेलो आहेत किंवा माहिती आहे. परंतु शेवटी एका महत्त्वाच्या शेतीच्या अर्थशास्त्राच्या किंवा अर्थकारणाच्या दृष्टीनं
ती पण एक वेगळी इंडस्ट्री आहे, त्याच्यावर आधारित, द्राक्षावर आधारित खूप मोठ्या पद्धतीनं वायनरीज बनवल्या गेलेल्या आहेत. वायनरीजचा एक मोठा पॉलिसी मागच्या काही काळामध्ये निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळं द्राक्ष बागायतदारांना सुद्धा योग्य पद्धतीनं त्यांना भाव मिळावा, अनेकांना रोजगार मिळावा, या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि कुणालाही आपण निमंत्रण देत नाहीत, कुठेही प्रमोट करत नाहीत, किंवा कुणालाही आपण असं प्रोत्साहित करत नाही आहेत की कुणी वाईन घ्या, अजिबात घेऊ नये असाच विषय असतो. आपण जसं बऱ्याचदा म्हणतो की सिगारेट स्मोकिंग इज इंज्युरस टू हेल्थ असं म्हणतो, सिग्नल देतो, त्याच्यावर नोट लिहितो, या उपरसुद्धा काही लोक जे पीत असतील तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही ज्या काही असतील ह्या बाबी, तर त्या अनुषंगाने द्राक्ष बागायतदारांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून, त्यांचं मार्केटिंग करता यावं या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आहे. मला वाटतं ह्याला एका शेती आणि शेतकऱ्यांच्या अँगलनी बघावं असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. इथे कुठेही आम्ही प्रोत्साहन द्यावं अशी आमचा अजिबात हेतू नाही, आणि आरोग्य विभागाचा सुद्धा तशा दृष्टिकोनातून मुद्दामून काही याबाबत हे खूप हेल्थला फायदेशीर आहे असं आम्ही कधीही म्हणत नाही आहेत, परंतु राज्याची एकंदर परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग या दृष्टिकोनातून घेतलेला हा मार्ग आहे. त्याला कोणत्या नजरेने आपण बघायचं हा खऱ्या अर्थाने त्यातला महत्त्वाचा भाग आहे.